सीमा ओलांडून पलीकडे जाण्याची वेळ येत आहे, पण मला नेण्यासाठी पताका लावलेला रथ येणार नाही. मी जात असता तुतारी निनादावी, अगर मला येताना पाहून चौघडे वाजू लागावे असे काही भव्य मी निर्माण केले नाही. मी लावलेल्या रोपट्यांचे आकाशस्पर्शी देवदार झाले नाही की माझ्या शब्दाने राघव आणि किमिंगल एवढी महाकाव्य निर्माण झाली नाही. येथे माझ्यासाठी महाद्वार उघडले जाणार नाही. माझा साराच प्रवास झुळीतून अनवाणी पावलाने झाला आहे, परंतु माझ्यासाठी लहान दिंडी उघडणाऱ्या द्वारपालानो मी हीन दीन दरिद्री होऊन तुमच्याकडे आलो नाही ही गोष्ट ध्यानात असू द्या. सर्वत्र पसरलेल्या झळझळीत सूर्यप्रकाशात क्षणभर तरी का होईना मी माझा स्वतःचा एक लहान तारा पाहिला आहे. समुद्रात बुडालेल्या द्वारकेची एक गोपूर तरी मी क्षणभर त्याच्या सुवर्ण वैभवात पाहिले आहे. येत असता माझे हा तिरकामी दिसते तरी ते रीती नाही. त्यांच्या बोटांना मरव्याचा वास लागला आहे. त्यांनी भरवलेला घास घेताना काही अगदी लहान मुलांना फार आनंद झाला आहे. लाल डोळ्यांचा एक पक्षी त्यांच्यावर फार प्रेमाने आणि विश्वासाने उतरला आहे. मी एक क्षुद्र याचक म्हणून येथे येत नाही. मी माझा दायभाग घेण्यासाठी विना दैन्य येथे पाऊल टाकत आहे. म्हणून द्वारपालानो माझ्यासाठी दिंडी उघडताना तुमच्या वागण्यात थोडी नम्रता असू दे, तुमच्या शब्दात थोडा आदर दिसू दे, कारण धुळीने भरलेल्या अनवाणी पण रोख पावलाने मी येथे येत आहे. मराठी साहित्य विश्वात एक वेगळी विशिष्ट ओळख निर्माण करणारे साहित्यिक कथाकार जी ए कुलकर्णी. आज त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या भगिनी नंदाताई पैठणकर यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. जी ए कुलकर्णी एक व्यक्ती म्हणून कसे होते हे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. मला इथे जास्त सांगायला आवडेल. तुम्ही मला जर कथाविषयी विचारलं ना तर मी काही नाही सांगू शकणार, कारण की माझ्या मनामध्ये त्याची जी प्रतिमा आहे तो एक असा असामान्य भाऊ म्हणूनच आहे. म्हणजे तो कथाकार म्हणून ज्या प्रसिद्ध आहे त्याच्याबद्दल काय माझं म्हणणं नाही, पण भाऊ म्हणून ज्या योग्यतेचा होता त्याच्याबद्दल सांगायला मला नेहमीच अभिमान वाटतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं इतकं एक इतका पर्टिक्युलर आणि इतका तत्व म्हणजे तत्व मानणारा असा होता की एक छोटीशी जरी गोष्ट असली ना, कुठे जायचं असेल तर वेळेवर जाणे, वेळेच्या आधी जाणे, ते अजिबात म्हणजे तुम्ही अगदी धाव पळत पळत जायचं असं अजिबात त्याला आवडायचं नाही. नेहमी कुठेही जायचं की 5 मिनटं आधी जायचं. तसं म्हणजे एक तर तो फक्त त्या साहित्याच्याच विषयामध्ये रस होता अशातला नाही, त्याला पुष्कळ वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा रस असायचा. हे आमट्यांचं आहे ना तिथलं, तर तिथलं ह्यांना पत्र पण लिहिलं आहे त्यांनी की तुमचं हे कसं आहे मला म्हणजे खूप उत्सुकता वाटते. इवन राचेम ढेऱ्यांचं घर, तर त्याला एवढंच माहिती होतं की राचेम ढेऱ्यांच्या घराला भिंती नाहीत, त्या ज्या भिंती आहेत त्या पुस्तकाच्या भिंती, म्हणून त्याला उत्सुकता होती खरं म्हणजे तिथे जायची. मग ताई त्यावेळेला घरी कोण कोण येत असे, म्हणजे त्यावेळेला मग त्यांचे समकालीन साहित्यिक किंवा सुहृद मित्रमंडळी जे कोण कोण होते आणि मग ते त्यांच्याशी चर्चा कशा व्हायच्या? हाच पॉइंट अगदी महत्वाचा विचारला असतो, कारण तो कधीही कोणाकडे जात नव्हता आणि कोणीही घरी येत नव्हतं. म्हणजे गप्पा मारणे काही असं कधीच त्याला आवडत नव्हतं, किंवा त्याच्या साहित्यावर बोललं सुद्धा त्याला आवडत नव्हतं कोणी. इथं पुण्यात आल्यावर सुद्धा वरती गच्चीमध्ये एक फार तर परचुरी यायचे. एकदा मारुती चितमपल्ली आले होते, ते एक दोघ जण आलेले आठवते मला. हो, पु ल देशपांड्यांच्या हस्ते दिलं, एक खांब होता आणि त्याला त्याची नेमप्लेट लावली होती आणि त्याला हार घालायचा होता. पुलानं सांगितलं तर त्यांना हार घाला, तर त्यांचा हात पोहोचेच ना त्याला. मग एकाने खुर्ची आणून दिली की तुम्ही खुर्चीवर उभारून घाला, तरी ते होईना,
तर तेव्हा ते म्हणले पुलं तर काय हरदबारी ना ते लगेच ते म्हणले की हे बघा एक त्यांच्या नावाच्या प्लेटला मला ना म्हणजे नुसता हार घालता इथं हात पोचेनात तर त्यांच्या साहित्यापर्यंत मी काय पोचणार. सुनीताबाई आणि जी ए कुलकर्णी यांची मैत्री असेल किंवा पत्रव्यवहार असेल तर त्याबद्दल आणि सुनीताबाई आणि तुमचं नातं तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की खरं म्हणजे मैत्री म्हटल्यानंतर आपण कसं ते एक मैत्री आहे कोणाची माझी मैत्रीण आहे आपण तिच्याकडे जातो ती आपल्याकडे येते गप्पा होतात खाणं पिणं असं कधीही झालेलं नाही. त्यांच्या सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रांचाच एक खंड आहे पूर्ण आणि त्यांनी एका पत्रात असं लिहिलं आहे की मला वाटतं की त्याने माझ्या घरी यावं छान मी त्याला स्वयंपाक करून वाढीन जेवायला वाढीन आणि मी माझ्या म्हणजे मला ड्रायव्हिंग येतं तर मग मी गाडीतनं त्याला फिरवीन असे माझी म्हणून इच्छा आहे पण नाहीच एकमेकांकडे जाणंच नाही अजिबात नाही. म्हणजे तुम्ही पु ल देशपांडे सुनीताबाई यांच्याबद्दल तुम्ही त्यांचं आणि जीएनचं कसं नातं होतं हे सांगितलं तुमच्या आणि सुनीताबाईंच्या अशा काही वेगळ्या आठवणी. बापरे बापरे भरपूर आहे त्यातल्या काही आम्हाला ऐकायला आवडतील. म्हणजे खरं तर मी त्यांच्याकडे जायला लागले त्याचं एक कारण वेगळं होतं की जीएनना काय वाटायला शेवटी शेवट डोळ्याचा त्रास होत होता ना मग त्याला वाटायलं की आपल्या तर डोळे जाणार की काय मग आपलं वाचन राहणार आणि त्याची काही काही ठराविक पुस्तकं होती ती तर मिळतच नव्हती तर मग त्यांनी सुनीताबाईंना सहज म्हटलं होतं की अशी पुस्तकं मला हवी आहेत ती कुठे मिळतील वगैरे तर ते म्हणले तू नको काळजी करू मी मागवते भावा कारण त्यांचा भाऊ अमेरिकेत तर तिथून मी मागवते पुस्तकं आणि तुला मिळतील ती त्या मागवायच्या मग त्या तर आणायचं घ्यायचं काय कारण हा त्यांच्याकडे जाणार नाही त्या इकडे येणार नाही मग आणायचं मग मी मध्यस्थ मग मी ऑफिसहून सुटले की त्यांच्या घरी जायचे पुस्तकं घ्यायचे यायचे मग ह्यांचं वाचून झालं की नेऊन द्यायचे अशी ते माझी सुरुवात आधी झाली. मग त्यात खूप मोठी मोठी जाडी पुस्तकं असायची आणि मग मला ते म्हणलं काय गं नंदा खरंच तुझा हा भाऊ वाचतो काय पुस्तकं तर म्हणलं त्याचा वाचण्याचा स्पीड काय तुम्ही विचारूच नका म्हटलं त्याला तो असे काधाशे कसा खातो ना तसं ते पुस्तकं म्हटलं हे करतो तसं काय त्याच्याबद्दल हेच नाही म्हटलं मग ते लिहून द्यायला लागले मग असं सुरुवात झाली. मग त्या म्हणले की ते फक्त तेवढ्याच करणं कशाला येतेस तू येत जा ना माझ्याकडे मग मी जायला लागले मग कधी ऑफिस म्हणजे मी ऑफिसमधनं गेले म्हणून चहा अप्रतिम करायच्या त्या तर त्यांचा चहा प्यायला की वाटायचं दुसरं काही नको मग ते चहा वगैरे प्यायला सुरुवात झाली मग हळूहळू गप्पा सुरू झाल्या मग जीएनबद्दल बोलणं भावाबद्दल तुझा भाऊ काय म्हणजे अतिशय वेगळा म्हणे असा कुठे अशी व्यक्तीच पाहिली नाही वगैरे असं त्याच्याबद्दलही बोलणं खूपदा व्हायचं. जी ए कुलकर्णी यांच्या नावाने जो पुरस्कार दिला गेला तर तो पहिला पुरस्कार आपण सुनीताबाईंनाच दिला बरोबर तर त्यामागे तुमची काय धारणा होती आणि तो कुणाकुणाला आणि मग कसा दिला गेला पुढे. मी एक मनाशी असं अगदी पक्कं ठरवलं की ज्याला आपण पुरस्कार द्यायचा हे आपण ठरवताना दोन गोष्टी बघायच्या की त्या व्यक्तीला जी ए चांगले माहीत असले पाहिजे आणि जी एना सुद्धा ती व्यक्ती माहीत असली पाहिजे मग आता हे तर सुनीताबाई हे होतच होतं त्यामुळे आणि म्हणून त्यांना आधी द्यायचा ठरवला पण तेव्हा पहिला त्यांना दिला हे फार उत्तम झालं 2008 आणि 2009 सुनीताबाई गेल्या म्हणजे समजा यदा कदाचित जर थोडं बहुत बदल झाला असता तर कसं झालं असतं मला ते जन्मभर लागलं असतं आणि दुसरा दिला तो आम्ही लागूंना दिला तर लागू मला म्हणत होते मी सांगायला गेले त्यांना तर मला म्हणले मला कशाला तुम्ही पुरस्कार देताय म्हटलं तुम्हाला माहिती नाही पण लमाणमध्ये जीएनच्याबद्दल लिहिलेलं आहे बरोबर तर म्हणजे लागू म्हणले मला जीए म्हणजे अगदी काय माझ्या कितीतरी मनामध्ये ते बसलेले आहेत त्यामुळे मला वाटतंच आहे पण जीएनं काय म्हणे माझ्याबद्दल वाटत असणार आणि कशासाठी देणार तर म्हटलं तुम्हाला माहिती नाही तुमचं जे स्वागत तुम्ही त्या नटसम्राटामध्ये म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल जीएनं अतिशय उत्सुकता आहे की एखादा माणूस कंटिन्युअस एवढं कसं म्हणू शकतो आणि तेवढ्याच ताकदीने तर ते म्हणे मला कधीच जमणार नाही असं जे म्हणायचे त्या म्हणले तुमच्या त्याबद्दल त्यांच्या मनात आहे तेव्हा हा तुम्हाला त्याचा पुरस्कार आहे आणि मग तिसरा ग्रेसना दिला ग्रेसना फोन केला की बा असं असं आहे आणि तुम्ही आलं पाहिजे असं द्यायचं ठरवलं आहे तर त्यांनी मला पहिलं वाक्य ऐकवलं मला का तिसरा दिला मला का पहिला दिला नाही ग्रेसचं पण फार जीव होतात ते तिथेही गप्पा त्यांच्या आणि मग ते म्हणे तो कसा एवढा माझ्यावर का प्रेम करत होता म्हणे तो तुझा तुमचा भाऊ माझ्यावर का प्रेम करत होता आणि म्हणे मला सगळे दुर्बोध दुर्बोध म्हणायचे पण त्यांनीच मला जेवढं समजून घेतलं तेवढं आणि कोणी समजून घेतलं नाही असं एक त्यांचं आणि ते म्हणून हीज माय मास्टर असं म्हणायचे.
चौथा आम्ही राजीव ढेरेंना दिला. म्हणजे ते सुद्धा मला म्हणाले की अहो त्यांचं लिखाण वेगळं, त्यांचं थिंकिंग वेगळं, माझा प्रांत वेगळा, मी आपला एक लोकसाहित्य लोकसाहित्य हे सगळं मग कसं काय तुम्हाला असं वाटतं. तर मी त्यांना दोन कारणं सांगितली की एक तर हे तुमच्या घराबद्दलचं आकर्षण त्याला होतं, फक्त बॅड लक की तो येऊ नाही शकला आणि नाही बघू शकला. दुसरं म्हटलं की मी जेव्हा ह्या घरी येते तेव्हा मला मी धारवाडच्या घरी गेले असं वाटतं, कारण तुम्ही अरुणा आई आत्या हे सगळे हे मला धारवाडच्या घराची आठवण करून देतात. त्यामुळे माझ्या मनात होतं की तुम्हालाच द्यायचा. आणि मग पाचवा महेश एलकुंचवार, त्यांचाही पत्रव्यवहार होता आणि एलकुंचवारांना तर खूपच म्हणजे जे एनबद्दल म्हणजे ते जे त्यांनी भाषण केलं ना, इतकं अप्रतिम भाषण केलं की त्यांची सुरुवातच त्यांनी अशी केली की लोक म्हणे जी काय एकलकोंडाच होता, एकांतवासात राहायचा, काही मिसळायचंच नाही कोण्यामध्ये, माणूस गाणाच होता असं तसं लोक म्हणायचे. पण लोक असा विचार का करत नाहीत की त्यांनी ज्या दर्जाचं लिखाण केलं ते लिखाण असं सगळ्यांशी गप्पा मारून सगळ्यात मिसळून झालं असतं का, त्याला एकांतवासा हवाच होता म्हणून तो त्यांनी घेतला. तर तुम्ही हे असं का म्हणता, म्हणजे जी एकांतवासात होते हेच योग्य होतं, ते त्यांनी खूप छान सांगितलं त्या दिवशी. ताई बोलताना तुम्ही आता धारवाडचा उल्लेख केला आणि त्यावेळेला मला तुमच्या डोळ्यात एक अशी वेगळी चमक दिसली की धारवाड म्हटलं की लगेच एक तुमचं मन एक वेगळ्या ठिकाणी तिकडे जात असेल, तिथल्या आठवणी येत असतील. तर तिथलं तुमचं सगळं कसं होतं धारवाडचं सगळं? आमचं धारवाडचं घर आहे ना, म्हणजे एक तिथं माळमड्डी म्हणून भाग आहे, तो असा थोडासा चढण चढण चढून जायचा असा आहे, हे थोडं डोंगराळ असं वातावरण तिथलं. तर ते चढून जावं लागतं, म्हणजे जे कोणी येईल ते म्हणायचं बाबा इथे यायचं, म्हणजे दमझाकच होते म्हणून. पण ते घर, पण ते घर इतकं छान टुकदार होतं ना की खाली तीन खोल्या होत्या, वरती दोन खोल्या होत्या, आणि एक खोली जी होती ती अशी म्हणजे रस्त्याला त्याचा दरवाजा उघडेल अशी वरची खोली, आणि ती त्याची खोली होती. म्हणजे तो कधी कधी दरवाजा उघडून बसा, रहदारी फार कमी त्या रस्त्यावर, अजिबात आवाज नाही, गाड्या नाही, काय नाही काय नाही, छान शांत वातावरण सगळीकडे. त्यामुळे दरवाजा उघडून तो बसायचा, लिहित बसायचा तसा. कधी लहर आली तर त्यांनी ना गाण्याच्या रेकॉर्ड्स घेतलेल्या होत्या. तिला शास्त्रीय संगीत खूप आवडायचं, त्याच्यामध्ये सरस्वती राणे झाले, भीमसेन जोशी झाले, प्रभा अत्रे, बडे गुलाम अली खान, त्याच्या ठुमऱ्या ते इतक्या आवडायच्या त्याला. त्यामुळे त्या सगळ्या रेकॉर्ड्स त्यांनी घेतल्या, त्या रेकॉर्ड प्लेअर असायचा ना, तो घेतला होता आणि तो लावून तो कधी कधी स्वतः एकटा ऐकत बसायचा. मी तिघही बसायचो तिथे, दोघी बसायचो, आणि ह्या आत खुर्चीवर ते रेकॉर्ड्स लावत सिगरेट उडत त्या आकाश, इतकं छान व्हायचं ना ते की संपूच नाही कधी ते. जी ए कुलकर्णी कथाकार म्हणून तर सुपरिचित आहेतच, पण त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे चित्रकार. म्हणजे त्यांची चित्र, त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन तुम्ही नुकतंच पुण्यामध्ये भरवलं आणि आता सध्या ते झपूर्झा या म्युझियममध्ये सुद्धा सुरू आहे. तर चित्रकार म्हणून ते कसे होते आणि ती ओळख, त्या ओळखीबद्दल काय सांगाल? म्हणजे आधी आम्हाला माहितीच नव्हतं की तो चित्र करतो, ऑइल पेंट करतोय, काही माहिती नाही. तो दरवाजा लावलेला असायचा आणि काहीतरी करत असायचा. मग आणि आम्हाला बघायला नव्हतंच मिळायचं ते. तर एकदा काय झालं की तो असा करत बसला तर चुकून दरवाजा उघडा होता आणि मी गेले होते त्या खोलीमध्ये, आणि मग त्यांनी ते जी काही काढली होती ना चित्र, ते मग कळलं आम्हाला की तो होतं पेंटिंग. तर म्हटलं मला ऑइल पेंटिंग खूप करायला आवडतं म्हणून मी ते करतो. म्हणजे सकाळी खरं म्हणजे त्याच्यावर दुसरं चित्र होतं, पण आता मला एकदम वाटते की हे पक्षी करावे, पण ते जपून ठेवली. ते पिता आणल्यानंतर आधी छोटंसं प्रदर्शन एकदा केलं होतं एस एम जोशीमध्ये, पण मला ते काही पटतच नव्हतं मनाला. म्हटलं हे नाही, ह्याचं काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून केव्हापासून मी ठरलं की जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये ते कॅनव्हास मोठी पेंटिंग्स करून घ्यायची, त्याचं प्रदर्शन करायचं, असं ते सगळं ठरवलंच होतं आणि त्याप्रमाणे झालं. आणि त्यावेळेला मला तेव्हा नुकतंच ते झपूर्झा सुरू झालं होतं ना, तर मला एकदा बातमी पेपरमध्ये वाचल्या म्हणजे एकदम डोक्यात आलं की अरे मग ही पेंटिंग्स आता नंतर कुठे ठेवणार, प्रदर्शन झाल्यावर ती ठेवायची कुठे, घरात तर आपण एवढी मोठी नाही ठेवू शकत, तर काय करायचं काय करायचं. म्हणून मग
त्या अजित गाडगेंचा फोन नंबर मिळवला. मग त्यांना फोन केला, त्यांना म्हटलं तुम्ही घरी या. मग ते घरी आले, पण इतका साधा माणूस आहे ना तो, बापरे, डाऊन टू अर्थ आहे बापरे तो माणूस. मला जरा संकोच वाटतं कसं काय करावं, यांच्याशी कसं बोलावं, पण इतके छान बोलले ते. मग मलाही थोडंसं जरा फ्री वाटायला लागलं. मग मी त्यांना म्हटलं की असं असं आहे आणि अशी अशी ही पेंटिंग्स आहेत, तर मला कळत नाही, तुम्ही सुचवा म्हणलं कुठे ठेवावं, ईद काय करावं जरा. तर ते म्हणले की मग तुमच्याकडे, म्हटलं आता सगळे भरलं असणार ना, तर जागा वगैरे असाही प्रश्न असेल एकतर कुठे ठेवू वगैरे. ते म्हटले हे बघा, संकोच करू नका, तुम्ही ती आमच्याकडे द्या, ती आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी घेतली आणि तिथं ती लावली. पण मी आम्ही जाऊन तिथे एक छोटा कार्यक्रम पण केला मध्ये. जे साहित्य किंवा साहित्यिकांबद्दल हेच असतं की वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात, मग तो कुठेही असो, म्हणजे त्या भाषेच्या प्रदेशात असो किंवा त्या भाषेच्या प्रदेशाबाहेर असो, त्या साहित्यिका म्हणजे त्या कथाकारांबद्दल, कविता करणाऱ्यांबद्दल खूप प्रेम असतं. तर हेच तुम्हाला आता सध्या अनुभवायला मिळत आहे. तर खूप म्हणजे खूप अगदी जीवन इतके अनंत रूप आहे की अगदी संपूर्णपणे माझ्यासारखेच आयुष्य असलेला माणूस तूही कधी झाला नाही व पुन्हा कधी होणार नाही. त्या दृष्टीने प्रत्येक सामान्य माणूस देखील अद्वितीय असतो. मी गेल्यानंतर एक अद्वितीय भावविश्व पूर्णपणे विरून जाणार आहे. ते पुन्हा कधी जन्मणार नाही. तेव्हा त्याला निरोप देताना तुझ्या मनात आता कसलीही कसर ठेवू नको. मी इथून कोठे जाणार हे मला माहित नाही. मी कदाचित शून्यात शून्य होऊन जाईन किंवा पितळ्यापेक्षा जास्त अर्थपूर्ण आणि सुसंगत अशा ठिकाणी जाईन. त्या ठिकाणी एकतर तुला येता येणार नाही किंवा तू आलास काय नाही आलास काय, याला आला वारा गेला वारा यापेक्षा जास्त अर्थ आणि साफल्य असणार नाही. मी पुन्हा या वाटेने कधी येणार नाही, म्हणजे ही आपली शेवटची भेट आहे. काही झाले तरी माझ्या आयुष्यभर तू सांगाती सहप्रवास केलास. आता आपले मार्ग निराळे होत आहे. अशा या अंतिम क्षणी तू मला मुक्त मनाने निरोप दे.